माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण चेट भगत यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पालीदेवत सुकापूर ग्रामपंचायत हद्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल योजना राबविण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. हर घर नल हर घर जल योजनेअंतर्गत सुकापूर ग्रामपंचायत हद्दीत नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी व नळ पाणी पुरवठा या कामांचा समावेश आहे. यासाठी 1,90,43,267 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान येथे झाले. या कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिव्येश भगत, सदस्य महेश पाटील, पुष्पा म्हस्कर, माजी उपसरपंच बुवा शेठ भगत, आलुराम केणी, भाजप पाली देवत सरचिटणीस उदय म्हस्कर, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, आनंद म्हस्कर, प्रकाश म्हस्कर, पांडुरंग म्हस्कर, बाळकृष्ण पाटील, भरत म्हस्कर, सत्यवान काकडे, वासुदेव पाटील, नारायण पाटील, सुरेश मुकादम, रवींद्र केणी, जनार्दन म्हस्कर, पंढरी ठाकूर, श्रीनाथ भोपी, गुड्डू पोपेटा, प्रभाकर म्हात्रे, प्रशांत गांगुर्डे, निलेश पोपेटा, अनिकेत कसाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सुकापूर ग्रामपंचायत मात्र आपल्या ताब्यात आल्यापासून असंख्य कामं, आमदार निधी असू द्या, जिल्हा नियोजन असू द्या, जीवन मिशन असू द्या, या सगळ्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत आणि एक चांगली ग्रामपंचायत म्हणून आपण नावारूपाला आणण्याचं काम या निमित्तानं आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आपण जी जी कामं कराल ती चांगली टिकवावी अशी असावी असं आम्हाला नेहमीच वाटतं आणि म्हणून काम कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा चांगलं काम करावं. पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न म्हणजे 25-30 वर्षाचा बजेट असेल आम्हाला वाटतंय. 25 वर्ष या टाक्यातलं पाणी पब्लिकला पुरलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन माननीय मोदी साहेबांच्या प्रामुख्यानं मोदी साहेबांनी या ठिकाणी जलजीवन मिशनची योजना हाती घेतलेली आहे आणि सर्वांना मोफत धान्य मिळालं पाहिजे, सर्वांना चांगलं पाणी मिळालं पाहिजे, ते पाणी घराघरात प्रत्येकाच्या गेलं पाहिजे ही एक योजना मोदी साहेबांची आहे आणि मग तीच योजना माननीय कपिल पाटील साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, महेश बाल्दी यांनी आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे राबवण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे. म्हणून आपण माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपण सर्व मंडळी ही अतिशय विकासाची कामं पनवेल तालुक्यामध्ये, पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आपण करत आलेलो आहोत आणि म्हणून ही जी पाण्याची टाकी आहे पाईपलाईन असू द्या, चांगल्या प्रतीचा माल वापरा. पाण्याची टाकी बांधताना गाववाल्यांनी एक काम करा का त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर काय करतो, पाणी वगैरे बरोबर मारतो का नाही, नाहीतर मग आपण 2 वर्ष झाली नेवाल्याची टाकी तशीच पाण्याविना पडून होती. अजून मला वाटतं आहे पाणी का मला गेलं का, हां 2 ते 3 वर्ष पण झाली असती. असं न होता आपण पाण्याचा सोर्स कुठून आहे त्याची सुद्धा लवकरात लवकर तयारी करावी. आपण सर्व या भूमिपूजनाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो.